नोटबंदीमुळे भाज्यांच्या भावात घसरण झाल्यामुळे शेतमालाला कवडी मोलाची किंमत राहिल्याचं दिसून येत आहे. यावर्षी सर्वत्रच पाऊस चांगला असल्यानं भाजीपाल्यासह कांदे बटाट्यांची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. शहरामध्ये दररोज 225 टन बटाट्यांची आवक होते. यात मंदी असल्यानं भावात घसरण आहे. सध्या बटाट्यांचे भाव जुने बटाटे 4 रुपये ते 6 रुपये किलो, नवीन बटाटे 6 ते 8 रुपये किलो आहेत. कांदे 5 रुपये ते 7 रुपये किलो, हलके कांदे 2 रुपये 4 रुपये किलो आहेत. शहरात दररोज 15 टन लसणांची आवक होते. नोटबंदीच्या काळातही लसणाचे भाव टिकून होते. आजही हे भाव टिकून आहेत. सध्या लसणाचे भाव 80 रुपये ते 120, तर नवीन लसणाचे भाव 60 ते 80 रुपये किलो आहेत. सध्या लसणाचे भाव टिकून आहेत असंही व्यापाऱ्यांनी सांगितलंय. बटाट्याची आवक, कांद्याची आवक, लसणांची साधारण सर्वच माल आहे ना प्रचंड प्रमाणात आहे. त्याचं कारण का नवीन क्रॉप निघलेलं आहे. जुने बटाटे विकतात मार्केटमध्ये 4 रुपयापासून 6 रुपये आणि नवीन बटाटे विकतात 6 रुपयापासून 8 रुपये. बटाट्याची आवक नवीन ही MP मधून येते, इंदूरमधून, आणि जुन्याची आवक आग्र्यामधून. लसणाचे बाजार पुऱ्या भाजीपाल्या संदर्भात फक्त लसूणच एक करंटमध्ये आहे. लसूण हे जुना लसूण 80 रुपये ते 120 रुपये, नवीन हे 60 रुपये ते 80 रुपये. फळे आणि भाजीपाला सह नवीन असल्यामुळं आणि आवक प्रचंड आहे, मंदी आहे. नोटाबंदीमुळे काय परिणाम? नोटाबंदीचा काही परिणाम नाही, कारण सर्वसाधारण लोक आहे, गरीब वर्ग आहे, खाणारे, येणारे, देणारे, पैशाचा आमच्या चलनामध्ये काही फरक नाही. नाही तर कोणाकडे डेबिट कार्ड आहे, ना कोणाकडे मशीन आहे, सर्व व्यवहार कॅशमध्ये होतो, काही प्रॉब्लेम नाही.